स्पर्धेच्या निमित्तानं या उपरी पंचकृषीतील सर्व सन्माननीय खळखळत्या उसळत्या रक्ताची या मंडळाची तरणी बांधपूर आणि बंधू आणि भगिनींनो, एक कथा तुम्ही नेहमी ऐकत आला आहात. एक सिंहाचा छावा मेंढ्यांच्या कळपामध्ये हरवतो, तो मेंढ्यांसारखाच बेबे करायचा, बाकी त्याला काही करता येत नव्हता. एक दिवस फार मोठा सिंह त्या मेंढ्यांच्या कळपाच्या मागे लागतो, तो पाहतो समोर पळणाऱ्या मेंढ्यां बरोबर एक सिंहाचा छावाही पळतो आहे. तो पळणाऱ्या मेंढ्यांना पळू देतो, धावत जाऊन सिंहाच्या छाव्याला पकडतो, त्याला तलावाजवळ नेतो आणि तलावाच्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहायला सांगतो आणि त्याला सांगतो कि मला जशी आयाळ आहेत तशीच आयाळ तुलाही आहेत. मी जशी डरकाळी फोडू शकतोय तशी डरकाळी तूही फोडू शकतोय. माझी नख जेवढी तीक्ष्ण आहेत तेवढी तुझी नख तीक्ष्ण आहेत असं त्याला ठणकावून सांगतोय आणि तलावाच्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पुन्हा एकदा पाहायला सांगतोय. त्या सिंहाच्या छाव्यानं आपलं प्रतिबिंब पुन्हा एकदा पाण्यात पाहिलं आणि फार मोठी डरकाळी फोडली. त्या डरकाळीनं सारा आकांत दुमदुमून गेला. अगदी त्याचप्रमाणे साळ्याच्या माळ्याच्या कोळ्याच्या दलितांच्या नव्याच्या शिंप्याच्या लोहराच्या कुंभाराच्या चांबरांच्या आलुतेदारांच्या बलुतेदारांच्या लेकरांच्या मुखातून ज्या माणसानं सिंहाची डरकाळी बाहेर काढली त्या माणसाचं नाव आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले. आणि या विचारपीठावरती मी विश्वतेज मारुती जाधव आपल्या समोर विषय मांडतोय, छत्रपती संभाजीराजे कंगार. हा विषय मांडत असताना काही प्रश्नांचा विचार करणं मला गरजेचं वाटतं. छत्रपती संभाजीराजे कोण होते, त्यांनी नेमकं काय केलं आणि छत्रपती संभाजीराजे अंगार कसे आहेत? छत्रपती संभाजीराजांच्या दोन प्रतिमा आमच्या समोर उभ्या आहेत. वयाच्या 8व्या वर्षी औरंगजेबाच्या मगरमेठीत अडकलेले असताना बापाच्या बरोबर आणि खलपीठच्या स्वप्नाने संभाजी महाराज करे की वयाच्या 14व्या वर्षी शहाजत मुज्जम व नंतर अकबर यांच्याशी महाराजांच्या आज्ञेवरून हात मिळवणी करून स्वराज्याचे हित सांभाळणारे संभाजी महाराज खरे की बालपणापासूनच संस्कृत भाषेवरती प्रभुत्व मिळवून सुसंस्कृत जीवन जगणारे संभाजी महाराज खरे. वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून परधर्म परस्त्री आणि परपिढीला कारण न बनणारे संभाजी महाराज खरे. आयुष्यभर हातामध्ये पराक्रमाची तलवार घेऊन अनेक पराक्रमाच्या लढाई खमारे संभाजी महाराज खरे. तर काही इतिहासकारांनी चुकीचा इतिहास लिहून संभाजीराजांना बदनाम केलं. संभाजीराजांचा जर इतिहास उलगडून पाहिला तर हा इतिहास शौर्याचा निष्ठेचा त्यागाचा आहे हे समजून येत. संभाजीराजे नम्र होते पण लाचार नव्हते. संभाजीराजे कोण होते तर सुपुत्र संभाजीराजे होते. एका हातात न झेपणारी तलवार घेऊन झुंजणारा एक युवक म्हणजे संभाजीराजे. थंड रक्ताच्या हिमातून उसळलेल्या गरम रक्ताचा फवारा म्हणजे संभाजीराजे. बहुजन समाजाला आलेली जाग म्हणजे संभाजीराजे आणि अन्याय विरुद्ध पेटलेल्या या तरुणांची आग म्हणजे संभाजीराजे. माकीत अश्रू ढाळणाऱ्या मातांची स्मृती म्हणजे संभाजीराजे आणि गोर गरीब रायताची धरती म्हणजे संभाजीराजे. संभाजीराजे कोण होते तर सुपुत्र संभाजीराजे होते. जाता जाता एवढाच आशावाद व्यक्त करतो, पांगळ्यांना साथ द्या ए उद्या बलदांड बहु, पांगळ्यांना साथ द्या ए उद्या बलदांड बहु, निर्मितीची मुक्त गंगा मातीत वहु. निर्मितीची मुक्त गंगा या मातीत वहु, नांगरू स्वप्ने उद्याचे, भव्य ही फुलतील शेते, घाम काळील ज्ञान येते, ज्ञान येते इथून उठतील नेते, इथून उठतील नेते या वेदनेच्या गर्दरात्री पेटिली आनंद द्वाही. दुःख उजळावया आसवांना वेळ नाही, दुःख उजळावया आसवांना वेळ नाही. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. अशा अनेक स्पर्धकांनी